आता त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकते. आता याच्यामध्ये ना मी चिकन टाकते. एकदम मस्त छान झालाय. त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. हे चिकन आहे अर्धा किलो. हे स्वच्छ धुवून घेतलंय साफ करून. ही थोडीशी कोथिंबीर आहे. हे तीन कांदे कापून आहे ना बारीक कापून मी त्याची पेस्ट बनवली आहे. ही तीन टोमॅटो घेतले त्याची पण मी पेस्ट बनवली आहे. हा गरम मसाला घेतलाय. हा गरम मसाला माझ्या चॅनलवर गेलेला आहे. मी बनवलेला आहे. एक चमचा गरम मसाला घेतलाय. या अर्धा चमचा हळद घेतली आहे. हे दीड चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे. दोन चमचा धना पावडर आहे. हे धना पावडर पण मी बनवलेली आहे. हा मिरची मसाला आहे. खाली मिरची पावडर आहे. हे मीठ आहे. हे कढीपत्त्याची पानं घेतले 10-12. हा थोडासा खडा मसाला घेतलाय. एक वेलची काली वेलची घेतली. एक दालचिनीचा तुकडा छोटासा. तीन लवंग. दोन हिरवी वेलची. आणि पाव चमचा जिरा घेतलाय. आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला हे सर्व गॅसवर करून दाखवते. तेल तापलंय. आता त्याच्यामध्ये हा खडा मसाला टाकते. खडा मसाला थोडा फ्राय झाला ना की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची. आता त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकते आणि फ्राय करून घेते. कांदा चांगला अर्धा फ्राय झालाय बघा. आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकते आणि ती पण त्याच्याबरोबर चांगली फ्राय करून घेते. कांदा चांगला लाल करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे. म्हणजे टोमॅटोची पेस्ट टाकायची. पूर्ण कांदा आहे ना चांगला भाजून घ्यायचा. तर जेवढा आपण कांदा चांगला भाजणार ना तेवढा आपला स्वयंपाक चांगला होतो. 3-4 मिनिटं झाली कांदा बघा एकदम मस्त फ्राय झालाय. आता याच्यामध्ये आहे ना टोमॅटोची पेस्ट टाकते. आता टोमॅटोची पेस्ट पण आहे ना तेल सुटेपर्यंत आपल्याला ती फ्राय करून घ्यायची आहे. टोमॅटो पण मस्त तेल सोडलाय. एकदम फ्राय झालंय मस्त पैकी. आता याच्यामध्ये आहे ना मसाले टाकते. आता पहिला थोडा गॅस आहे ना बारीक करते. आता याच्यामध्ये हा मिरची मसाला टाकते. हळद धना पावडर आणि गरम मसाला आहे ना चिकनच्या नंतर टाकायचा आहे. चिकन टाकल्यावर आता याच्यामध्ये आहे ना मी थोडं पाणी टाकते. आता हे सर्व मसाले शिजायला द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे. आता हे चांगला मसाला फ्राय झालाय. आता याच्यामध्ये आहे ना मी चिकन टाकते आणि थोडं झाकण लावून आहे ना वाफ लावायला देते. कारण चिकनचं पाणी सुटतो ना ते किती सुटतं ते बघायचं आणि त्याप्रमाणे शिजायला थोडं पाणी टाकायचं. तर पहिलं आहे ना चिकनच्या पाण्यानेच चिकन शिजवून घ्यायचं म्हणजे चिकनला पाणी सुटतो ना. गॅस मिडियम ठेवलाय. आता त्याच्यावरती मी झाकून ठेवते 2 मिनिटासाठी आणि तुम्हाला दाखवते. चिकन आता आपलं ढवळून घेऊया. आता मी याच्यामध्ये आहे ना थोडं पाणी टाकते आणि शिजवून घेते. आता चिकन चांगलं ढवळून घेतलंय. आता मी गॅस फास्ट करते आणि आहे ना थोडं पाणी टाकून आहे ना 1 कप पाणी टाकते आणि चांगलं शिजवून घेते. आता चिकन चांगलं ढवळून घेतलंय. आता याच्यावरती आहे ना झाकण ठेवते. आता आपलं चिकन शिजायला आलंय बघा. आता याच्यामध्ये गरम मसाला आणि मीठ टाकायचा आणि परत आहे ना चांगलं 10 मिनिटं मिडियम गॅसवर आपल्याला मुरू द्यायचंय म्हणजे शिजायला द्यायचंय थोडं चांगलं. आता याच्यामध्ये गरम मसाला आणि मीठ टाकते. चवीपुरतं मीठ टाकायचं. एकदम आपलं चिकन साधं आणि सोपं. चिकन शिजला का नाही ते समजतो. हे बघा हे याचे लेग पीस आहेत ना हे बघा असे होतात सुटतात. मटण आहे ना हड्डीपासून मोकळा होतो म्हणजे तो चिकन शिजतो. आता हे चांगलं आहे ना मिडियम गॅसवर 10 मिनिटं शिजवून घेते आणि तुम्हाला दाखवते डायरेक्ट. आता आपण बघूया आपलं चिकन झाला काय. एकदम मस्त छान झालाय. आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकते. एकदम चिकन मस्त झालाय. आता तुम्हाला मी वाटून देते खायची सुरुवात करा. चिकन आपलं छान झालाय. आता
आता तुम्ही चिकननी भात तुम्ही खाऊन घ्या, एकदम छान झालंय.